नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनल वर। विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवा भरती असेल, आरोग्य भरती असेल किंवा राज्यामधील कुठलीही भरती असेल त्याविषयीची महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत। महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासनाची हे अधिकृत वेबसाईट आहे। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही न्यूज आपण पाहत असाल। लोकांचे प्रश्न सोडवताना सकारात्मकता ठेवा। कामासाठी मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना सचिवांनी भेटले पाहिजे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी तसे आदेश दिलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तारखेची न्यूज आहे। आज विद्यार्थी मित्रांनो जी मंत्रालयामध्ये बैठक झाली, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्व विभाग त्या ठिकाणी उपस्थित होते। सर्व विभागांचे सचिव असतील, त्याचबरोबर इतर अधिकारी असतील, विद्यार्थी मित्रांनो उपस्थित होते। त्यांना विविध सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत आणि पदभरतीबद्दल रिक्त पदांबद्दल ही सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, विभागांच्या सचिवांच्या पहिल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय काय सूचना केलेल्या आहेत त्याची माहिती या ठिकाणी पहिल्या पॅरेग्राफमध्ये दिलेली आहे। याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो विविध माहिती त्यांनी सांगितलेली आहे। ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ज्या योजना आहेत त्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर त्यांनी पुढे म्हटलेले आहे, राज्याच्या हिताची कामे जी आहेत ती प्रभावीपणे करावी असे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत। राज्यातील शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे, त्याच्याबद्दलही विद्यार्थी मित्रांनो विविध कामांची विद्यार्थी मित्रांनो कुठलीही तडजोड न करता सर्व कामे करावेत। आणि विद्यार्थी मित्रांनो पुढे म्हटलेला आहे, लवकरच 100 दिवसाचा कार्यक्रम जो आहे तो जाहीर केला जाईल। मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, लवकरच 100 दिवसांचा कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे। पूर्वी सुरू असलेली लोकहिताची कामे सुरू ठेवणार आहोत। त्यानंतर प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी रिक्त पदांची भरती होणे गरजेचे आहे, त्या दृष्टीने विभागांनी नियोजन तयार ठेवले पाहिजे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचं या ठिकाणी रिक्त पदांची भरती होणं गरजेचं आहे असं ते म्हटलेले आहे। त्याचबरोबर त्या दृष्टीने विभागांनी त्यांचं नियोजन जे आहे ते तयार करा, त्या दृष्टीने त्या त्या विभागाने त्यांचं नियोजन जे आहे ते तयार करावं असं मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागाबद्दलही त्यांनी माहिती दिलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय, आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा असून रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव विभाग असेल विद्यार्थी मित्रांनो यांच्यामधील त्यांनी म्हटलंय की खरेदी केलेली औषधे वगैरे असतील किंवा इतर रसायने उपकरणे असतील यांना विद्यार्थी मित्रांनो स्थगिती आदेश जे दिलेले आहेत, जे जी आर आपल्याला माहिती असेल विद्यार्थी मित्रांनो महाविकास आघाडी सरकारने काढलेले होते, जे आता विद्यार्थी मित्रांनो या सरकारनं स्थगिती आदेश काढलेले आहेत बरेच जी आर जे आहेत ते रद्द करण्यासाठी। परंतु आरोग्य विभाग असेल आणि औषध द्रव विभाग असेल यांना स्थगिती आदेशामधून वगळण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। तर न वगळण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो त्यांनी आदेश त्या पद्धतीने दिलेले आहेत। तर या विभागांना विद्यार्थी मित्रांनो स्थगिती आदेशातून वगळण्याचे निर्देश दिलेले आहेत, म्हणजे जे आदेश स्थगित करण्यात येणार आहेत त्याच्यामधून या विभागांना वगळण्यात येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आरोग्य भरतीबद्दलही विद्यार्थी मित्रांनो तशाच पद्धतीने निर्णय होईल, म्हणजे आरोग्य विभागाचा जो जी आर निघलेला होता विद्यार्थी मित्रांनो तो वगळण्यात येणार नाहीये, म्हणजे तो जी आर कंपल्सरी ठेवला जाणार आहे। आणि पुढची तुमची नवीन जाहिरात जी आहे ती लवकरच प्रसिद्ध होईल, म्हणजे आरोग्य विभागाचेही तुमच्या पदभरती आहे विद्यार्थी मित्रांनो त्याबद्दलही कुठलीही स्थगिती आलेली नाहीये, त्याच्यावरती विद्यार्थी मित्रांनो कुठलीही कार्यवाही होणार नाहीये। ज्या पद्धतीने ती प्रोसेस सुरू आहे नवीन जाहिरातीची त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुमची जाहिरात जी आहे त्याचीही प्रसिद्ध होईल। तर महत्त्वाचं होतं विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी रिक्त पदांची भरती होणे गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलंय, आणि त्या दृष्टीने नियोजन तयार ठेवावे असे उपमुख्यमंत्री यांनी विद्यार्थी मित्रांनो भरती करण्यासाठीचे आदेश दिलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्र्यांना जे त्यांचं पर्सनल ट्विट आहे त्याच्यावरती तुम्हाला ट्विट करायचं आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो मेल असेल मुख्यमंत्री कार्यालयाला किंवा पत्र पाठवणे असेल निवेदन देणं असेल ते चालूच ठेवायचं आहे, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो भरतीबद्दलचा मोठा निर्णय होऊ शकतो। आता विद्यार्थी मित्रांनो आरोग्य भरतीबद्दल ही आरटीआयद्वारे मी माहिती मागवणार आहे, त्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो उद्या किंवा 2 दिवसांमध्ये तुम्हाला अपडेट जे आहे ते भेटून जाईल। आरटीआय नंतर विद्यार्थी मित्रांनो 15 दिवसांमध्ये त्याला उत्तर दिलं जातं। तर बघूयात कशा पद्धतीने उत्तर दिलं जातं आहे, भरती प्रोसेस कुठपर्यंत आली आहे त्याबद्दलही तुमच्यापर्यंत अपडेट मी पोहोचवणार आहे। कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट करून मला आरोग्य भरती गटक आणि ड बद्दलचं अपडेट विचारलेलं होतं, परंतु विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी फोन केला असता फोनवरती व्यवस्थित उत्तर दिलं जात नाही, त्याच्यामुळे आपण विद्यार्थी मित्रांनो आरटीआयद्वारेच राईट टू इन्फॉर्मेशनद्वारे माहिती त्याची घेणार आहोत। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। विद्यार्थी मित्रांनो पुढील आदेश आता या ठिकाणी दिलेले आहेत, परंतु भरती कधीपर्यंत विद्यार्थी मित्रांनो होते ते पाहणं गरजेचं आहे। तयारी नियोजन त्याबद्दलचं करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठकीमध्ये ही माहिती दिलेली आहे। धन्यवाद।